नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी विशेष माहितीमध्ये स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण यू पी एस सी मार्फत निघालेल्या बाबाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा यू पी एस सी मार्फत सिव्हिल सर्व्हिस पदांची भरती निघालेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश होतो जसं एम पी सीमध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश होतो तसं यामध्ये पण वेगवेगळ्या पदांचा समावेश होतो तर यामध्ये आपण पाहू शकतो इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसमध्ये आय ए एस आय पी एस आय एफ इस यास यासारख्या एकूण सोळा प्रकारच्या पदांचा यामध्ये समावेश आहे तर याच्या एकूण जागा जी आहे ती आठशे सोळा एकूण आठशे सोळा जागेसाठी हे भरती होणार आहे तर याची पात्रता जे मागितली आहे ते मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात ठीक आहे कोणत्या शाखेतील पदवीधर म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही हा अर्ज भरू शकता तर मित्रांनो याची जी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे ती आहे एक ऑगस्ट दोन हजार बावीसनुसार नुसार एक ऑगस्ट दोन हजार बावीसनुसार एकवीस ते बत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे उमेदवार त्यांना एकवीस ते बत्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे तसेच एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्ष अधिक आहे आणि ओबीसी उमेदवार त्यांना तीन वर्षे अधिक आहे म्हणजे एस सी एस टी उमेदवारांना एकवीस ते सदतीस वर्षापर्यंत आणि ओबीसी उमेदवारांना एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे तर हा अर्ज भरता येईल तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरावे लागेल ही परीक्षा शुल्क आहे शंभर रुपये ओपन ओबीसी उमेदवारांना ही फी भरावी लागेल तसेच एस सी एस टी अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना पर्याय शुल्क माप आहे फक्त ओपन ओबीसी पुरुषांना शंभर रुपये फी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर तुमची जी पूर्वपरीक्षा होणार आहे ती होणार आहे पाच जून दोन हजार बावीसला पूर्वपरीक्षा ही पाच जून दोन हजार बावीसला होणार आहे तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला जे परीक्षा केंद्र मिळणार आहे ते मिळणार आहे औरंगाबाद नागपूर नाशिक मुंबई पुणे आणि ठाणे या ठिकाणी तुम्हाला परीक्षा केंद्र मिळणार आहे जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहे या पाच पाच सहा ठिकाणी परीक्षा केंद्र राहणार आहे महाराष्ट्रातलं हे जे परीक्षा केंद्र आहे हे पूर्व परीक्षेसाठी राहणार आहे मुख्य परीक्षेसाठी वेगळं सेंटर आहे परीक्षा केंद्र आहे ते राहणार रा आहे फक्त मुंबई मुंबईतच महाराष्ट्रातली एक्झाम होणार आहे मुख्य परीक्षा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख आहे बावीस फरवरी बावीस फरवरीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचा बावीस फरवरी हा अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला जाल तेव्हा तुमचं ओरिजिनल आधार कार्ड सोबत घेऊन जायचं ओरिजिनल आधार कार्ड तुम्हाला स्कॅन करावं लागेल तर ऑनलाईन अर्ज भरताना ओरिजिनल आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आणि तसे इतर डॉक्युमेंट पण तुमच्यासोबत असणे गरजेचं आहे तर प्रकारे यू पी एस सी मार्फतने गेलेल्या सिव्हिल सर्व्हिसची संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला हे जरा सविस्तर वाचाची असेल तर तुम्ही ही साईट दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावर तुम्हाला हे पूर्ण पी डी एफ मिळून जाईल हे पूर्ण पी डी एफ मित्रांनो एकशे पंचावन्न पेजची आहे एकशे पंचावन्न पेजमध्ये यू पी एस सीचा संपूर्ण सिलेबस पण यामध्ये दिलेला आहे ठीक आहे संपूर्ण पी डी एफ वाचायची आणि नंतर अर्ज भरायचा तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळू जाईल ठीक आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद